जोड़ते हैं आप एक सेल फोर है ना वर्षा की तर आता परवापासून चालू केलं वाढदिवसाचा विचार केला तर परवापासून म्हणले 140-45 तुम्ही द्यावी जागेवर रेट खाली आले 10-20 मग नाही मग आमचे मित्र विशाल गुंजवटे वार्ताहर विशाल गुंजवटे ते आणि गोरपळी साहेब फलटणचे ते बोलले एक काम करा मार्केटला न्या जरा तुम्ही बघा मार्केटची लेवल काय चालली तिथं थोडंफार ठरवूया म्हणून मी आता 10 कॅरेट घेऊन आलोय आमचा माल एक्सपर्ट क्वालिटीचा माल आहे आता घेऊन आलो माल तुमचा नक्कीच चांगला आहे मी पाहिलं 96-150-200 रुपयाचा विक्री झालाय मधल्या काळामध्ये कृषी मंदी होती आजपासून तीन झाली 2-4 दिवसात तुम्हाला नक्की जर असेल तुमच्याकडे तर मला तो नक्कीच पुढून तुमच्या मालाचे पैसे करून घ्या कारण हा जो माल आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे हा लोकलसाठी विक्री होऊ शकतो असं नाही की परराज्यात पाठवला जाईल हा लोकलला जरी डिमांड पुरत नाहीये तो आपल्या मला नक्की पैसे होतील तुम्हाला आता जागे होती का दिल तर यापूर्वी नाही आमचा पहिलाच बाग आहे 1.5 एकर बाग आहे 700 झाड आहे बरोबर तुम्हाला इथं आल्यानंतर रात्री काय अडचण आली का जरा सुद्धा काय रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला काय कुठल्या गोष्टीची नाही सगळी व्यवस्था झोपण्याची वगैरे राहण्याची बर काही फक्त निराव बघाय भेटला नाही झोपल्यामुळे स्पष्ट दोन वेळा उठू निला बघाय पण तुम्हाला भेटला नाही नक्कीच मान्य करतो परंतु तुम्ही आता तुमच्या समोर तुमचे रेट आणले तर तुम्हाला रेट आल्यानंतर तुम्हाला रेट मी स्वतः सांगितले बरोबर तर माझं असं मत 10 कॅरेट काढण्यापेक्षा 5-50 कॅरेट जर काढली तुमची डिमांड चांगलीच वाढेल बरे तिथे 200 कॅरेट म्हटलं तरी आज मी बिंदास 200 कॅरेट मध्ये 4 लॉट करा 50-50 कॅरेटचे किरकोळ व्यापाराची डिमांड वाढत चालली तिथे माझं आता सध्या त्याच मला डिमांड जास्त कलरचे माल वाढ आपल्या मालाचे नक्कीच पैसे करून घ्या तुम्हाला इथं कुठल्या रात्रीपासून सकाळचे पण कुठल्या घटकाकडनं काय अडचण आली ना काय अडचण आली ना नक्कीच तुमचा मी आभार व्यक्त करेल की कमीत कमी 600 कॅरेटचा माल आहे आज म्हटलं तरी 100-150 कॅरेट हो थोडा बिंदास थोडा मी तुम्हाला स्पष्ट सांगेन बिंदास थोडा फक्त गाडी लवकर येऊन या कारण का शेतकऱ्यांना आम्ही युट्यूब चॅनलवर सांगितल्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी सगळेच थांबलेले आणि आजपासून शेतकऱ्यांची आवक परत चालू होईल त्यामुळे तुम्ही जरी माल घेऊन असाल तर माल हा लवकर घेऊन येऊन तुम्ही मार्केटला तुमच्या मालाची निवड झाली पाहिजे लवकर येऊन कारण का तुम्हाला आज आवक कमी दिसते पण उद्या ही आवक कमी दिसणार नाही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला लवकर येऊन तुमच्या मालाची निवड ग्रेडिंग करून काटा करून सकाळी व्यापाऱ्याला माल तो टायमिंगला मिळाला पाहिजे यासाठी तुम्हाला लवकर माल तोडून लवकर इथं आला पाहिजे याची व्यवस्था नक्कीच तुम्ही करा बरोबर पाठीमागा पूर्ण नवीन आहे नाव सांग मला आपलं नाव विशालराम प्रसंगे गाव पिरडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर बर आपण मग पहिल्यांदाच आज शिंगाडगाव यांना आपल्याला आणलं बर बर आपला माल 4 टन होता शिंगाडे पाहून 2-3 वेळा सांगितलं की माल घेऊन चला माल घेऊन चला व्यापारी भरपूर यायची 2-3 दिवसापर्यंत रोज तुमचं लाईव्ह बघत होतो मार्केट रिवर्स दिसायला लागलं 150 लागला ना 150 लागल्यानंतर काल मी 140 रुपयानं जागेवरती दिलं ते जर आजीत असत तर कमीत कमी माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनातून 250-300 रुपयानं दिलं 400+ माल होता माझा मी कालही जे डॅमेज जे मॅम त्यांना जे रिजेक्शन केलं सगळं ते आज माझं 85-90 रुपयानं दिलं 85-90 रुपयानं दिलं ते म्हणजे हे जर ह्या पाहुणे जर ऐकलं असतं शिंगाडे पाहुणे जर आज ऐकलं असतं तर आज माझा 2 लाख रुपये फायदा झाला असता 100% तुमचा फायदा झाला असता 2 लाख रुपये कारण का की आम्ही जो युट्यूब चॅनल ह्यासाठी बनवू शेतकऱ्यासाठी की तुम्ही जागेवर जर दिली तर कमीत कमी युट्यूब चॅनल तरी पहा त्याचा एक सर्वे करा अभ्यास करा की आपण जागेवर देताना कशी दिली पाहिजे त्यांनी त्या रेट मध्ये नाही घेतली तर मार्केटला आल्यानंतर त्याचा रेट काय बसू शकतो 2 दिवसापूर्वी व्यापारी यायचे सगळेच माझे म्हणायचे रिवर्स झाले मार्केट रिवर्स झाले आणि तेच व्यापारी माल तिथे घ्यायचे आणि हे चालू नाही गेल्या वेळेस मी नुसतं बघण्यासाठी आलो होतो माझ्याकडे माझ्याच म्हणजे चुलत बंधुराचा माल घेतला होता तोच माल व्यापारी इथं घेऊन आला तोच त्याने इथं घेतला मी दिसल्यानंतर ते मला बोलला सुद्धा मी त्याला 2 वेळा बोलवलो माल बघायला बघायला सुद्धा आला हरकत नाही काही शेवटी तुम्हाला द्यायला तो आता अभ्यास झालेला आहे इथून पुढे माल मी कधीच घरी येणार नाही काय इथं फायदा होईल किंवा तोटा होईल पण माल इथंच आणून काय इथं आल्यानंतर आपली पोस्ट काय ती कळते घरी नुसतं आपल्याला प्रत्येक जण म्हणतो की असं आहे डॅमेज आहे किंवा खरडा आहे डांबर आहे किंवा साईजेस कमी आहे करताना बोल हे करते आणि परत तोडल्यानंतर दुसरे हे काढते त्यात चुकार काढते आपल्या नक्कीच मी तुमचा आभार व्यक्त करेल मी उलट आता परत मी थांबवतो मी यांची मुलाखत परत घेतो की आज तुम्ही इथं आलेला आहात आणि तुम्ही शेतकरी संघटनेचं काम करता आम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात परंतु तुम्हाला आज जाणवलं का
की मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांचे एक आडत्या शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणतोय किंवा त्यांच्या मनात व्यथा जाणतोय असं जाणवत नाही. नाही नाही आजपर्यंत नाही बघितलं, खरंच नाही बघितलं आजपर्यंत. असं तुमच्या अर्थ किंवा माझ्या अर्थ आहे सर्वांच्या समोर बसून सगळे पारदर्शक पद्धतीने शेतकरी चर्चा करणं तुम्ही शेतकरी जमीन घेते वर तुम्हाला तुम्ही आत्म चालवत असतो बरोबर. सगळ्यांच्या समोर काहीतरी अडचणी असं तुम्ही मानताय, सगळ्यांच्या गोष्टी येतात तुम्ही मानताय, हे नक्कीच तुम्हाला मी या ठिकाणी विचारलं. कारण का शेतकरी संघटना म्हणलं की सगळ्या गोष्टीसाठी तत्पर असतात. त्यामुळं रघुनाथदादा पाटील आमचे नेते आज चांगले पाटील येस. बाकी तुम्ही मी काय बोलायचं तुम्ही आवर्जून आमचं नाव त्यांना विचारू शकता दादांचं. त्यामुळे नक्कीच मी जुन्या निर्णय शेतकऱ्यांना नक्कीच आभार मानेल की तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झाला. आणि आजपासून 14 तारखेपर्यंत 15 तारखेला लोकांना मला विकू शकतो, पण आजपासून 14 तारखेपर्यंत जेवढं माल काढता येईल तेवढं माल काढा, परंतु गाडी लवकर यायचा प्रयत्न करा. कारण का सध्या गर्दी वाढू शकते, त्यामुळे जेवढ्या लवकर येता येईल तेवढं लवकर यायचा प्रयत्न करा. धन्यवाद.